आज अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती व महिला काँग्रेसतर्फे आज आम्ही इथं निदर्शनाचा कार्यक्रम ठेवला. आमची मागणी अशी आहे की जे 9 आरोपी आहेत त्यांना ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत व महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जो SC ST साठी जो कमिशन आहे तो 1.5 वर्षापासून बंद आहे तो सुरू केला तर जे ॲट्रॉसिटी ॲक्टचे जे आजपर्यंत जे गुन्हे दाखल झालेले आहेत आतापर्यंत किती लोकांवर कारवाई झालेली आहे आणि त्या आरोपी ज्यांना कारवाई झाली त्याच्या किती लोकांना नोकऱ्या दिल्यात आणि आता जो अक्षय भालेराव आहे त्याच्या कुटुंबातल्या लोकांना एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला त्याला नोकरी देण्यात यावी अशी आज आमची मागणी आहे. मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही अनुसूचित जाती काँग्रेसतर्फे पूर्ण भारतात आम्ही या आंदोलनांना छेडणार आहोत. आम्ही कमिटीचे महाराष्ट्राचे प्रभारी तथा नॅशनल कोऑर्डिनेटर आदरणीय आमचे मोठे बंधू जयप्रकाश नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी नांदेडमध्ये जी क्रूड आणि अतिशय निंदनीय घटना घडली ती म्हणजे अक्षय भालेराव या भीमसैनिकाचा त्या ठिकाणी काही अविकसित बुद्धीच्या आणि जातीवादी विचारवंत लोकांनी त्या ठिकाणी खून करण्यात आला करिता आज औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने औरंगाबाद शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज SC अनुसूचित जातीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि सरकारला या माध्यमातून विनंती करतो आणि एक इशारा देखील देतो की भीमसैनिकावर ज्या पद्धतीनं अनुसूचित विभागाच्या लोकांवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होतो आहे तो कुठेतरी तुम्ही कायद्या अनुषंगाने थांबवला पाहिजे अन्यथा या अशा प्रकारच्या आंदोलन कठोरताने आम्ही यापुढे करत राहू. आपलं पूर्ण नाव सांगा. मी दीपाली मिसा शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी. सर काँग्रेस पार्टी क्या कहेंगे? क्या है कि आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित विभाग के तरफ से हमारे माननीयवर महाराष्ट्र के प्रभारी जयप्रकाश नन्नावरे महिला कांग्रेस सभी है कि आज महाराष्ट्र के अंदर एक माइनॉरिटी समाज और एक दलित समाज जो अत्याचार कर रही है समाज के ऊपर उन्हें अत्याचार कर रही है ऐसी सरकार है. आज नांदेड में देखिए अक्षय भालेराव के ऊपर आज जान से मारे गए हुआ है. मुंबई के अंदर एक महिला पे ऐसा ये जो सरकार है ये सिर्फ दलित और मुसलमानों के ऊपर माइनॉरिटी के ऊपर अत्याचार करी तो ऐसी सरकार का इस महाराष्ट्र में रहना जायज़ नहीं है. नहीं तो ये महाराष्ट्र में आने वाले कार्यकाल में महाराष्ट्र को सिलगाने का काम करेंगे. जो भाजप सरकार है जो शिंदे सरकार है ये सिर्फ समाज को बांटने का काम कर रही है. ये कुछ समाज महाराष्ट्र को ना डेवलप कर रही है ना बेरोजगारों के बारे में से सिर्फ दलित और मुस्लिमों पे अत्याचार करने का काम ये जो कर रही है ऐसी सरकार का हम कांग्रेस के तरफ से अनुसूचित विभाग के तरफ से धिक्कार निषेध व्यक्त करते और गृह मंत्री फडणवीस का निषेध व्यक्त करते कि उन्होंने राजीनामा तुरंत देना चाहिए. आपका नाम? मैं एडवोकेट सैयद अकरम माजी शहर जिला अध्यक्ष.